जागतिक पर्यावरण दिन आणि त्याच दिनाला जोडून आलेला वटपौर्णिमेचा उत्सव। सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना जागतिक पर्यावरण दिनाच्या आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण पाहिलंय जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं जगवली पाहिजेत। आज जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर एक तास ऑक्सिजन आपण त्या ठिकाणी लावला तर आपण लगेच तेथील डॉक्टरांना आणि तेथील काम करणाऱ्या सर्वांना आपण देव मानतो। तर खऱ्या अर्थानं आपण जर त्यांना देव मानतोय खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर आपण जर आयुष्यभर आपल्याला फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाला जर आपण देव मानलं आणि ती झाडं जर आपण लावली, ती जर झाडं आपण वाढवली, तर खऱ्या अर्थानं आपलं आरोग्य खूप चांगलं राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्याबरोबर पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल। पाऊस पडल्यानंतर आपले शेतकरी बांधव आहेत, पशुपक्षी प्राणी हे सर्व एक निसर्गरम्य आणि आनंदी वातावरणामध्ये सर्वांना सुख समाधान संतोष मिळेल। म्हणून मी आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशवासियाला आणि खास करून आपल्या अहमदनगरवासियांना मी विनंती करेन की आपण नक्की आज या आजपासनं एक आठवडाभर येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवस सुरू होत आहेत आणि या पावसाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त झाडं लावावीत आणि त्याचं संगोपन करावं अशी मी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो। आणि आजची जी वटपौर्णिमा आहे या वटपौर्णिमेमध्ये सुद्धा मी माता भगिनींना विनंती करेन की आपण आज लॉकडाऊनमध्ये आहोत म्हणून आपण आपल्या घरीच हा सण साजरा करत असताना आपणसुद्धा या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो। म्हणून आपण खऱ्या अर्थानं जर आज एक वडाचं झाड तुम्ही लावा किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर मी आवाहन करील की जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वृक्ष बँकेला तुम्ही त्या ठिकाणी एक वडाचं झाड आजपासून येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये कधी डोनेट करा, आम्ही ते झाड चांगल्या ठिकाणी लावू आणि तुम्हाला 2-3 वर्षे त्या झाडाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देऊ आणि एक निसर्गासाठी आपण निसर्गाचा समतोल राहावा म्हणून आपण जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं काम करू। पुन्हा एकदा मी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।